जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोविड प्रतिबंधक लस आदी साहित्याचा पुरवठा होत नसल्याच्या निषेधात शासनाच्या विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आले. यात आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत सोनी, संतोष टेकाळे, के के शिंदे, अशोक ठेंगल, गजानन शिंदे, रजनी पाटील आदी मंडळींचा समावेश आहे. प्रतिनिधी विठ्ठल खंदारेसह आधार न्यूज हिंगोली.